विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती जातींपैकी विशेषण या जातीविषयी अधिक माहिती मिळूयात तर शब्दांच्या जाती आठ आट, आठ आहेत त्या आठ जातींचे दोन विभागात विभागणी केलेली असते विकारी आणि अविकारी जाती विकारींमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद येत असतात तर अविकारी जातींमध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय आणि उभ्यानवी अव्यय केवळ प्रयोगी अव्य इत्यादी येत असतात तर विकारी जातीतील विशेषण या उपजातीविषयी विशे माहिती मिळूया विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पहा रमेश हुशार मुलगा आहे मला गोड आंबा आवडतो तिसरा आहे आमच्या घरी काळी पांढरी गाय आहे चौथं उदाहरण आहे शिला दररोज शाळेत येते तर प पहिले उदाहरणामध्ये रमेश हुशार मुलगा आहे तर रमेश कसा मुलगा आहे हुशार मुलगा आहे तर हुशार हे या ठिकाणी मुलगा या नामाविषयी अधिक माहिती सांगत आहे त्यामुळे ते विशेषण होय तर अशाच प्रकारे आंबा कसा आहे गोड आहे तर गोड हे विशेषण आहे तर गाय कशी आहे गाय कशी, कशी पांढरी काळी आणि पांढरी आहे तर काळी पांढरी हे त्या गायीविषयी विशे विशेषता दाखवत आहे म्हणून तो शब्द विशेषण आहे म्हणजे काय ज्या नामाची विशेष माहिती सांगितली जाते तर त्या नामाला विशेष असे म्हणतात आता पहा या ठिकाणी आपण रमेश हुशार मुलगा आहे तर हुशार हे विशेषण आहे आणि मुलगा तर हुशार कोण आहे मुलगा आहे किंवा रमेश तर आंबा गोळ आहे गोळ हे विशेषण आहे आंबा हे काय विशेष आहे म्हणजे विशेष माहिती त्या त्या नामाविषयी सांगत आहे म्हणून त्याला विशेष असे म्हणतात तर पहा आपण विशेषणाचे प्रमुख प्रकार तीन पडतात तर पहिला आहे गुणवाचक विशेषण दुसरं आहे संख्या वाचक विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण आता पहा या ठिकाणी सार्वन ए, सार्वनामिक विशेषण हे तीन प्रकार आपण विशेषणाचे पाहिले परंतु संख्यावाचक विशेषणाचे या ठिकाणी गणवना वाचक विशेषण क्रमवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण पृथकत्ववाचक विशेषण आणि अनिश्चित संख्यावाचक विशेषण असे पाच प्रकार या ठिकाणी पडतात तर आपण गुणविशेषण या विशेषणाविषयी अधिक माहिती मिळूयात गुणविशेषण म्हणजे काय तर पहा या ठिकाणी या विशेषण याच्या योगाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात म्हणजे नामाचा गुण किंवा विशेष या ठिकाणी दाखवलेला आहे जसे जसे मोठी मुले आंबट बोरे शूर सरदार रेखीव चित्र निळा सावळा जरा. आता पा या ठिकाणी गुण किंवा विशेष म्हणजे मोठी मुले मुले कशी आहेत मोठी बोरे कसे आहेत आंबट तर आंबट मोठे शूर रेखीव आणि निळा सावळा हे गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत म्हणून त्या विशेषणाला संख्या सॉरी गुण विशेषण असे म्हणतात आता आपण पुढचा जो प्रकार आहे संख्या वाचक संख्या विशेषण तर संख्या वाचक विशेषण म्हणजे त्या ठिकाणी नामाची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात आता संख्या विशेषणाचे मी तुम्हाला पाच प्रकार सांगितले तर या ठिकाणी आपण पाच प्रकार एक एक प्रकार पाहूयात गणना वाचक विशेषण पहिला प्रकार आहे गणना वाचक तर गणना वाचक म्हणजे काय ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणना वाचक विशेषण असे म्हणतात आता पहा या ठिकाणी उदाहरणार्थ दहा मुले माझ्या वर्गात दहा मुले आहेत मला तेरा भाषा येतात एक तास मला अभ्यास करायचा आहे माझ्याजवळ पन्नास रुपये आहेत तर प या ठिकाणी गणना दहा मुले किती मुलं आहेत दहा भाषा किती आहे तेरा तास किती एक आणि रुपये किती आहे पन्नास तर या ठिकाणी गणना दर्शवलेली आहे गणना म्हणजे गणती दर्शवलेली आहे तर त्या ठिकाणी या विशेषणाला गणना वाचक विशेषण असे म्हणतात तर पुढचा जो प्रकार आहे दुसरा तो म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण तर या क्रम वाचक संख्या विशेषणामध्ये त्याचे व्याख्या आहे तर वाक्य वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात पहिलं दुकान माझ्या गल्लीत पहिलं दुकान आहे माझं घर सातव्या बंगल्याजवळ आहे तर पाचवे वर्ष तर पहा या ठिकाणी पहिलं दुकान दुकान कितवं आहे पहिलं बंग बंगला हा कितवा आहे सातवा तर वर्ष हे पाचवे आहे तर या ठिकाणी वाक्यांमधली क्रम हे दर्शवत आहे तर या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात तर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आता पहा आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते त्यास आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात म्हणजेच ती संख्या संख्या किती वेळा आली आहे तिप्पट मुले तिप्पट म्हणजे तीन वेळा ती आलेली आहे म्हणून त्याला तिप्पट म्हटलेलं आहे जसं दुप्पट रस्ता दोन रस्त्यांना दुप्पट रस्ता, रस्ता म्हणतात दुहेरी रंग दुहेरी रंग ही आवृत्ती या ठिकाणी तिप्पट दुप्पट दुहेरी अशी या ठिकाणी आवृत्ती दर्शवली आहे म्हणून त्या विशेषणाला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात पुढचा जो प्रकार आहे चौथा तो म्हणजे पृथकत्ववाचक संख्या विशेषण पृथकत्व म्हणजे काय तर बोध करून देणे जी विशेषणे पृथकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात आता उदाहरणार्थ मुलींनी पाच पाच चा गट करा मुलींनी पाच पाचचा गट म्हणजे पाच पाचचा गट करा नंतर प्रत्येकाने चार चार प्रश्न सोडवा असा या ठिकाणी वेगळा बोध या ठिकाणी होत आहे तर सा पाच चौथा जो प्रकार आहे तो आपण शिकलो पाचवा म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्य विशेषण असे म्हणतात आता पहा उदाहरणार्थ काही मुले थोडी जागा भरपूर पाणी तर या ठिकाणी अनिश्चितता दर्शवली जाते मुले कसे आहेत काही जागा थोडी आणि पाणी कसं आहे भरपूर काही थोडी भरपूर तर या ठिकाणी या शब्दांमधून आपल्याला अनिश्चितता दर्शवली जाते म्हणून त्या विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात तर या ठिकाणी शेवटचं विशेषणाचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात आता पहा उदाहरणार्थ हे झाड ती मुलगी तो पक्षी तर मी तू तो हा जो कोण आणि काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होत असतो आता पहा मी हे सर्वनाम आहे तर मी या सर्वनामापासून माझा माझी असं हा बदल होतो तू हे सर्वनाम तर त्यापासून तुझा तो त्याचा हा बदल होतो आम्ही हे सर्वनाम तर आमचा तुम्ही तुमचा ती तिचा हा बदल होतो हा 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 हे काय सर्वनाम तर हा पासून असा असला इतका एवढा अमका अशा पद्धतीत बदल होतो तो हे सर्वनाम तर तो पासून तसा तसला तितका तेवढा तमका असा बदल होतो जो हे सर्वनामापासून जसा जसला तितका तेवढा तर कोण हे सुद्धा सर्वनामापासून कोणता आणि केवढा अशा प्रकारे बदल होत असतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करावे